एपीएमसी बाजारात दररोज 52 गाड्या टोमॅटो मालाची आवक होत आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळ असल्याने कृषी मालाच्या अल्प उत्पादनामुळे शेतकरी हवालदिल झालाय. तर तिथेच परराज्यातून शेतकऱ्यांकडून विकतचा माल शहरी बाजारपेठेत दाखल होण्याआधीच खराब होत असल्याने व्यापारी वर्ग हताश झाला आहे. सध्या टोमॅटोमुळे सर्वाधिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलंय. उन्हाच्या तीव्रतेचा कृषी मालावर थेट परिणाम जाणवतोय. जिथे टोमॅटोच्या जवळपास 25% मालावर पाणी सोडावे लागत असल्याची नाराजी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अभी ये टाइम टमाटर आ रहा है संगमले नारायणगाव और अमृतसर पंजाब से, लेकिन नारायणगाव और उधर का जगह पे 35 रुपये किलो बाजार है, वो नहीं परवड़ रहा है यहाँ बेचने को. तो अमृतसर वाले आ रहा है लेकिन वो भी पूरा गर्म होके आ रहा है, आधा सड़ रहा है आधा ये हो रहा है. इसमें अभी आधा तो नुकसान में ही जा रहा है, लेकिन क्या करेगा, अभी मंगाना पड़ेगा. एपीएमसीच्या खराब व सडक्या मालाचे ढीग दिसून येत आहेत. दरम्यान नुकसान भरून काढण्यासाठी टोमॅटोच्या किमती वाढतील असे संकेतही यावेळी व्यापाऱ्यांनी दिले. गर्मी आहे, पाणी का प्रॉब्लेम आहे, हीट आहे, हीट की वजह से टमाटर रुकता नाही. और इसमें आने को कम से कम 4-5 दिन लगता है, वो 4-5 दिन में टमाटर नहीं रुकता, वो तो और बढ़ेगा लेकिन कम नहीं होगा. माल ही नहीं है किधर, महाराष्ट्र में तो टमाटर है नहीं, बस यही आएगा अमृतसर पंजाब से, महाराष्ट्र में टमाटर नहीं है. वीडियो जर्नलिस्ट कुणाल जैतपालचा पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट.